शिंदे फडणवीस पवार सरकार म्हणजे त्रिशूळ सरकार असल्याची भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली होती. यावर आज अमरावतीच्या सभेतून उद्धव ठाकरेंनी निशाणा साधलाय. या त्रिशूळाची तीन टोकं बोचतील असा टोला ठाकरेंनी लगावलाय, पाहूया. खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्री आणि मी आम्ही दोघं गेले वर्षभर काम करत होतो, पण आता आमच्या सोबत अजितदादा देखील आले आहेत, त्यामुळे आता एक असा त्रिशूळ आम्ही तयार केला आहे की जो त्रिशूळ विकासाचा त्रिशूळ आहे, जो त्रिशूळ या महाराष्ट्रातली गरिबी दूर करेल, जो त्रिशूळ या महाराष्ट्राचं मागासलेपण दूर करेल, जो त्रिशूळ शंकरासारखा आहे, जो भोळा देखील आहे, पण जे लोक या महाराष्ट्रामध्ये जनसामान्यांच्या विरोधात काम करतील त्यांच्याकरता तिसरा डोळा बनवून त्यांना खाक करणारा त्रिशूळ देखील या ठिकाणी आमच्या तिघांच्या माध्यमातून आता या आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे मला एक ते मोदीजींचं भाषण आठवत आहे, त्यांनी जाहीर सभेत म्हटलं होतं त्यावेळेला की पेट्रोल के दाम नीचे जा रहे की ऊपर जा रहे, दाल का दाम नीचे गया की ऊपर गया. आमच्याकडे बिचारा वरती जातो तो फक्त शेतकरी येतो, त्या सगळ्या याला कंटाळून स्वतःहून आत्महत्या करून टाकतो आणि ह्यातनं सुटका करायला म्हणून तो जातो, ह्याला सुद्धा त्यांच्या लेखी काही किंमत नाही आहे. आज देखील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. यवतमाळमध्ये गेलो तिथे सुद्धा पत्रकारांनी हाच प्रश्न विचारला, इथे सुद्धा तोच प्रश्न आहे. विदर्भात मराठवाड्यात सगळीकडे आज सुद्धा आत्महत्या का होत आहेत, बसल्यात ना तुम्ही इकडे एवढे घट्ट. आहे ना त्रिशूळ, पण त्या त्रिशूळाला तीन टोकं आहेत, जर खोटं बोललं ती बोचतील कुठे मला सांगता येत नाही तुम्हाला. त्रिशूळाची तीन टोकं आहेत आणि त्रिशूळाचा अपमान करू नका. भगवान शंकराने आमच्या आई भवानीच्या हातामध्ये त्रिशूळ आहे, महिषासुराचा वध सुद्धा त्याच त्रिशूळाने त्या आई भवानीने केला होता, ते त्रिशूळ आहे.